दुनिया में बस हम दो हैं, दुनिया जिनकी दीवानी है। आ रहे हैं हम दोनों। संविधान मांडले तर 50 खोक्यांसाठी शिवसेना सोडून गेलेल्या त्या 40 गद्दारांना बाहेर जावे लागणार हे निश्चित। तसेच पुणे येथील तळेगाव येथे होणारा उद्योग गुजरातला कधी गेला हे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांनाही माहीत नसल्याने राज्यातील 1,00,000 बेरोजगारांचा रोजगार बुडाला असल्याचा आरोप युवासेना प्रमुख माजी पर्यटन मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी केला। ते हुपरी तालुका हातकंगले येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांच्या निष्ठा मेळाव्या प्रसंगी बोलत होते। यावेळी खासदार अनिल देसाई, नितीन बानुगडे पाटील, संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पवार, संजय चौगुले, वैभव उगळे, माजी आमदार सुजित मिंचेकर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, शिवसेनेचे इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की अवकाळी आरोग्य तसेच गरीब शेतकऱ्यांपर्यंत सरकारची मदत पोहोचेलच असे काम आपल्या सरकारने केले, महाराष्ट्रात चांगले परिवर्तन होणार हीच भाजपाची पोटदुखी असल्यामुळे सेनेच्या 40 गद्दारांना हाताशी धरून सरकारमधून उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावे लागले। पण गेल्या 2 वर्षांमध्ये अच्छे दिन येणार या नावाखाली राज्यात 2 वर्षात एकही चांगले काम झालेले नाही, उलट महागाई वाढली, बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत, घरे नाहीत। तसेच राज्यातील बरेच मोठे मोठे उद्योग गुजरातला गेले, आता मंत्रालयही गुजरातला जाणार की काय अशी शंका त्यांनी निर्माण केली। खासदार धैर्यशील माने यांचे नाव न घेता विद्यमान खासदारांना बोट दाखवतील तिथे निधी दिला, मात्र शेवटी त्यांनी ही गद्दारीच केली अशी खंत व्यक्त करून जनता त्यांना येणाऱ्या काळात जागा दाखवेल अशी आशा व्यक्त केली। यावेळी माजी आमदार सुजित मिंचेकर यांनीही सहानुभूतीची लाट शिवसेनेच्या पाठीशी असून मातोश्री जे उमेदवार देतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून 2 खासदार व 4 आमदार निवडून देऊ असा विश्वास व्यक्त केला। यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील, जिल्हा प्रमुख संजय पवार, महेश चव्हाण, अरुणा नाईक, अण्णासो जाधव यांनीही मनोगते व्यक्त केली। मला वाटलं होतं की स्वतःचं सरकार बसवल्यानंतर, भाजप प्रणित सरकार बसवल्यानंतर महाराष्ट्रात चांगलं काहीतरी होईल, महाराष्ट्राला काहीतरी मोठं मिळेल, महाराष्ट्राच्या पदरात काहीतरी चांगलं पडेल, जो सुवर्ण काळ आपण महाराष्ट्रात आणत होतो त्याच्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं मिळेल। पण तुम्ही मला सांगा, या महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात चांगलं काही झालंय का? असेल तर सांगा मला, झालंय का? जसं गेले 9 वर्ष आपण आपल्या देशामध्ये अच्छे दिन शोधत आहोत, अच्छे दिन आलेत, अच्छे दिन आलेत, त्यावेळी काय काय होर्डिंग लावले होते, बहुत हुई महंगाई की मार, अब की बार सरकार बसलं, महागाई कमी झाली आहे, गॅसचे भाव कमी झालेत, जी काम करत असते त्यांनी देखील आपल्या महाराष्ट्र मॉडेल आणि धारावी मॉडेलचा उल्लेख केला आणि उद्धव साहेबांचं कौतुक केलेलं आहे। ह्याच काळामध्ये कोविडच्या काळात